नमस्कार शिवा स्पेशल फूडमध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आज आपण साधी सोपी मस्त अशी पुरी भाजीची रेसिपी करणार आहोत तर इथे पहा अगदी कमी तेलकट पुरी टम फुगणारी त्याचबरोबर आपण बटाट्याची रस्सा भाजी ही रेसिपी करणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर घरगुती साहित्यातून ही मस्त अशी चमचमीत भाजी आज आपण तयार केलेली आहे चला तर मग आजच्या छानशा रेसिपीला सुरुवात करूयात सुरुवातीला पहा आपण एक कुकर घेतलेला आहे यामध्ये आपण मीडियम साईजचे चा, चार ते पाच बटाटे घालायचे आहेत तर बटाट्याच्या लेवलला आपण इथे पाणीही घालून घेणार आहोत आणि याच्या आपल्याला तीन शिट्ट्या करून हा बटाटा छान असा शिजवून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने इथे आपण बटाटा शिजवून घेणार आहोत याच्या आपण फक्त तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत तर हे पहा बटाटा शिजेपर्यंत आपण पुरीची कणिक भिजवून घेऊयात तर यासाठी पहा एक मी बाऊल घेतलेला आहे यामध्ये या आपण दोन कप गव्हाचं पीठ घालून घ्यायचं त्याचबरोबर दोन चमचे आपण बारीक रवाही घालून घेतलेला आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे तर इथे पहा अर्धा चमचा साखर घेतलेली आहे त्याचबरोबर दोन चमचे तेल घालून घ्यायचे तर हे तेल पूर्ण पिठाला व्यवस्थित असं चोळून घ्यायचं आहे तर पहा अगदी दोन ते तीन मिनटं हे पीठ आपल्याला याच पद्धतीने असं चोळून घ्यायचं आहे जेणेकरून तेल हे प्रत्येक पिठाच्या कणाला लागलं गेलं पाहिजे तर यानंतर पहा याची व्यवस्थित मूठ वळली गेली पाहिजे इथपर्यंत हे आपल्याला करून घ्यायचं आहे यानंतर पहा यामध्ये आपण थोडं थोडं पाणी घालून याचा घट्टसर गोळा भिजवून घ्यायचा आहे तर इथे पहा पाणी एकदम घालायचं नाही आहे तर थोडं थोडं करूनच पाणी घालायचं आहे तर हे पीठ आपल्याला जास्त सैल भिजवायचं नाही आहे तर छान असं घट्ट पीठ भिजवायचं आहे पुरीचं पीठ जर सेल झालं तर ते खूप तेल खेचतं तर यासाठी आपण हे पीठ घट्टच भिजवून घेणार आहोत तर या पद्धतीने पहा पाण्याची आवश्यकता असेल तेवढं पाणी यामध्ये घालून याचा छान आपण असा गोळा भिजवून घ्यायचा आहे तर इथे पहा आपलं पीठ व्यवस्थित भिजलं गेलेलं आहे तर हे पहा अशा प्रकारे घट्ट सर असं इथे पीठ भिजलं गेलेलं आहे यामध्ये आपण रवा वापरलेला आहे रवा भिजणं गरजेचं आहे यासाठी आपण अर्धा तास हे पीठ याच पद्धतीने झाकून ठेवणार आहोत तर यानंतर पहा आपण भाजी तयार करून घ्यायची आहे तर बटाटे अगदी व्यवस्थित शिजले गेलेले आहेत तर हे बटाटे आपल्याला हाताच्या सहाय्याने जाडसर असे स्मॅश करून घ्यायचे आहेत तर पहा इथे हा बटाटा आपण चिरून घ्यायचा नाही आहे तर अशा प्रकारे हा बटाटा फक्त प्रेस करून घ्यायचा आहे तर इथे सर्व बटाटे मी याच पद्धतीने करून घेणार आहे तर यानंतर पहा इथे एक मी कढई ठेवलेली आहे यामध्ये साधारण दोन ते तीन चमचे तेल घालून घ्यायचं आहे तेल गरम झाल्यानंतर आपण काही खडे मसाले घालणार आहोत तर इथे पहा एक तमालपत्र घेतलेलं आहे एक मसाला वेलची घेतलेली आहे त्याचबरोबर एक इंच दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे दोन वेलची घेतलेल्या आहेत आणि अर्धा चमचा जिरं घेतलेलं आहे पाव चमचा इथे मी हिंग वापरणार आहे आणि चार ते पाच हिरव्या मिरच्यामध्ये कट मारून घेतलेल्या आहेत त्याही आपण घातलेल्या आहेत यानंतर आपण याच्यात कांदा घालायचा आहे कांदा हलका असा भाजून द्यायचा आहे आणि त्यातच आपण आलं लसणाची पेस्टही घालून घेणार आहोत तर आलं लसणाची पेस्ट आणि कांदा यानंतर आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे जेणेकरून याचा पूर्ण कच्चेपणा निघून जाईल तर इथे पहा यानंतर आपण याच्यात पावडर मसाले घालून घ्यायचे तर कांदा भाजल्यानंतर याच्यात आपण हळद लाल तिखट धना पावडर गरम मसाला घालून घेतलेला आहे तर हे मसालेही अगदी व्यवस्थित आपण परतून घ्यायचे आहेत यानंतर यामध्ये आपण बारीक चिरलेला टोमॅटो घालून घ्यायचे तर इथे पहा मी एक मोठ्या साईजचा टोमॅटो वापरलेला आहे तर टोमॅटो छान असा यामध्ये शिजवून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने पहा मसाल्यांना छान असा कलर आलेला आहे टोमॅटोही अगदी व्यवस्थित शिजलं गेलेलं आहे यानंतर यामध्ये जो आपण बटाटा शिजवून घेतलेला होता तो बटाटा घालून घ्यायचा आहे तर हा बटाटा मसाल्यामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचा आहे जेणेकरून बटाट्याला छान असा मसाला लागला जाईल तर या पद्धतीने पहा जर मोठ्या फोडे असतील तर इथे तुम्ही त्या थोड्याशा छोट्याही करू शकता तर या पद्धतीने पहा यानंतर याच्यात आपण कसुरी मेथी आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे तर हे कसुरी मेथी आणि मीठ यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि यानंतर यामध्ये आपण गरजेनुसार पाणी घालून घेणार आहोत तर इथे पहा मी थोडंसं कोमट पाणी वापरलेलं आहे साधारण एक मोठी वाटी मी यामध्ये पाणी घालून घेणार आहे तर इथे मी साधारण दोन चमचे तिखट वापरलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकता तर हे पहा छान अशी इथं आपली भाजी तयार झालेली आहे ही भाजी आपण दहा मिनटे झाकून मंद गॅसवरती छान अशी उकळून घ्यायची आहे तर पहा दहा मिनटानंतर भाजीला छान असा कलर आलेला आहे झाकण ठेवल्यामुळे बटाट्यांमध्ये मसाला छान असा मुरला जातो यासाठी आपण हे झाकण ठेवलेलं होतं तर या भाजीसाठी जे साहित्य वापरलेलं आहे त्या सर्व साहित्यांची यादी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता तर इथे पहा अगदी पाव चमचा आपण गरम मसाला आणि कोथिंबीर घालायची आहे तर यानंतर पहा हे मिक्स करायचं आहे इथे ही आपली भाजी तयार झालेली आहे तर आता आपण यानंतर या भाजीसाठी पुरी तयार करून घेणार आहोत तर इथे पहा पुरीचं पीठ आपण पाहूयात तर पहा पुरीचं पीठ ही छान असं भिजलं गेलेलं आहे हे पीठ आपण हलकंसं मळून घेणार आहोत यामध्ये आपण अर्धा चमचा तेल घालायचं आहे आणि तेलामध्ये ही कणिक व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत तर या पद्धतीने पहा ही खनिक अगदी हलकी मी यामध्ये मळून घेणार आहे आणि याचे हवे त्या साईजचे गोळे करून इथे आपण पुऱ्या तयार करून घेऊ शकतो तर इथे मी मिडियम साईजचीच पुरी तयार करून घेणार आहे तर या पद्धतीने पहा अशा प्रकारे मी गोळा घेतलेला आहे तर एवढ्या साईजची पुरी इथे मी तयार करून घेणार आहे तर यानंतर पहा ही पुरी मी तेलावरतीच लाटणार आहे यासाठी पहा मी पोळपट लाटण्यालाही थोडंसं तेल लावून घेणार आहे आणि यावरती आपण पुरी लाटणार आहोत तर इथे मी पिठाचा वापर करणार नाही आहे पिठावरती पुरी लाटल्यामुळे तेलामध्ये पीठ मिसळलं जातं आणि तेल काळं होतं तर हे पहा या पद्धतीने अशी आपण इथे पुरी लाटून घ्यायची आहे तर साधारण मीडियम साईजच्याच पुऱ्या इथे मी करून घेणार आहे तरी ते एक आपली पुरी तयार झालेली आहे चपातीपेक्षा थोडीशी जाडसर ही पुरी ठेवायची आहे कडेच्या बाजूनी अगदी एकसारखी पुरी लाटून घ्यायची आहे तर पहा या पद्धतीने अजून एक पुरी मी तुम्हाला लाटून दाखवणार आहे तर पुरीचा कडेचा भाग जो आहे तो अगदी व्यवस्थित लाटून घ्यायचा आहे म्हणजे पुरी छान अशी फुलली जाते तर याच पद्धतीने मी सर्व पुऱ्या तयार करून घेणार आहे तर एका वेळी आपल्याला चार ते पाचच पुऱ्या तयार करून त्या तळून घ्यायच्या आहेत एका वेळी जास्त पुऱ्या करून ठेवायच्या नाही आहेत तर पहा इथे तेल अगदी छान असं गरम झालेलं आहे यामध्ये आपण पुरी टाकून तळून घेऊयात तर पुरी पहा जास्त उलटपलट करण्याची गरज नसते एक ते दोन वेळा पुरी उलटल्यानंतर ती व्यवस्थित तळली जाते तर या पद्धतीने पहा झाऱ्याच्या सहाय्याने याला आपण तेल शिंपडून घ्यायचं आहे आणि याच पद्धतीने दोन्ही बाजूनी ही पुरी आपण तळून घ्यायचे आहे तर हे पहा इथे अगदी व्यवस्थित पुरी तळली गेलेली आहे ही पुरी आपण काढून घेऊयात तर यानंतर याच पद्धतीने आपण सर्व पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत तर इथे पहा सर्व पुऱ्या तळून घेतलेल्या आहेत आणि आपली भाजीही तयार झालेली आहे तर चला आपण ही पुरी आणि भाजी काढून घेऊयात तर पहा मी छान अशा बकेटमध्ये या पुऱ्या काढून घेतलेल्या आहेत आणि आपण इथे भाजीही काढून घेतलेली आहे तर आजची ही रेसिपी आपली इथेच कंप्लीट झालेली आहे याबरोबर मस्त असे कांदा लिंबू आणि कोथिंबीर ही घेतलेली आहे तर पहा अगदी परफेक्ट अशी इथे ही पुरी तयार झालेली आहे भाजीलाही आपल्या छान असा कलर आलेला आहे आणि भाजी, भाजी मस्त अशी दाटसर झालेली आहे तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा त्याचबरोबर मला कमेंट करूनही नक्की सांगा आजची रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर लाईक करा आणि शेअर करा आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकूनही दाबा चला तर मग अशाच पुढच्या छानशा रेसिपीत भेटूयात आजची रेसिपी, रेसिपी पाहिल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद